स्वागत करूया. आवर्जून उपस्थित झालेले आहेत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय दादा भुसे, तसंच माननीय संभाजीराजे सुद्धा आवर्जून उपस्थित झाले. त्यांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. माननीय बी जी शेखर सर, आपले पोलीस उपमहानिरीक्षक, सर्वच मान्यवर, आमचे माननीय विभागीय आयुक्त गमेश सर, आमचे माननीय जिल्हाधिकारी गंगाधरन सर, या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते रवींद्र सपकाळ सर, माननीय खासदार हेमंतजी गोडसे, सर्वांचं मी स्वागत करते. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आपलं नाशिक महाराष्ट्राच्या मुकुटातलं मोरपीस, मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा नावलौकिक असणारं नाशिक, आणि या नाशिक नगरीमध्ये आज 11वा नाशिक न्यूजचा वर्धापन दिन संपन्न होत आहे. त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि लगेचच मान्यवरांना मी विनंती करेल की आपण दीपप्रज्वलन संपन्न करावं. दीपप्रज्वलन संपन्न होत आहे, दीपप्रज्वलन संपन्न होत आहे. आमदार सीमाताई हिरेसुद्धा उपस्थित झालेले आहेत, आमचे माननीय कलेक्टर, आमचे माननीय विभागीय आयुक्त सर. मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा नावलौकिक असणारं नाशिक शहर, संत महात्म्यांची साहित्यभूमी, साहित्यिकांची कर्मभूमी, तात्यासाहेब शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रजांची जन्मभूमी, सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभलेलं तीर्थक्षेत्र, श्रीरामांच्या पदस्पर्शानं पुण्यवान झालेली नाशिक नगरी, त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, तसंच 12 वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा, गोदावरी नदीचं उगमस्थान, ब्रह्मगिरी, कुशावर्त अशा चहोबाजूंनी असणारं नाशिकचं वैशिष्ट्य, आणि त्या नाशिक नगरीत संवाद नव्या युगाशी या प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या आपल्या नाशिक न्यूजचा 11वा वर्धापन दिन संपन्न होतो आहे. सपकाळ नॉलेज हब प्रस्तुत आणि नाशिक न्यूज आयोजित या कार्यक्रमात आज नाशिक रत्न पुरस्कार सुद्धा आपण देणार आहोत. आवर्जून पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण मान्यवरांचं स्वागत करूया. लगेचच माननीय रवींद्र सपकाळ सर यांना मी विनंती करेन की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करावं. यंत्रभूमी ते तंत्रभूमी आणि आता शैक्षणिक भूमी होऊ पाहत असलेलं नाशिक शहर, यामध्ये आदरणीय तडफदार मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब, आदरणीय पालकमंत्री ज्यांनी शैक्षणिक संस्थेपासून पहिली नियोजनाची बैठक चालू केली आणि आलमूलाग्र बदल घडून आणणारे आदरणीय दादासाहेब भुसेसाहेब, सर्व मंचावरील मान्यवर आमदार, खासदार आणि विद्यार्थी मित्र आणि माझे सर्व सहकारी, या नाशिकमध्ये आज इतका आमूलाग्र बदल होत असताना मी स्वतः पाहिला, आणि आता पुढे भविष्यामध्ये या नाशिक शहराला मंदिरा आणि त्याच्याबरोबरच पर्यटन आणि शैक्षणिक दर्जा उंचावणत आहे. यामुळे या शहरामध्ये सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो आणि नाशिक रत्न पुरस्कार आज सर्वांच्या साक्षीने प्रदान होत आहे, त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करावा असं मी विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर लगेचच प्रास्ताविक नाशिक न्यूजचे सर्वे सर्वः आणि मुख्य संपादक लक्ष्मणजी घाटोळ पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. नाशिक जिल्ह्याच्या 151 वर्षपूर्तीच्या निमित्तानं आणि नाशिक न्यूजच्या 11व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित नाशिक रत्न पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, आमचे मार्गदर्शक छत्रपती शिवरायांचे 13वे वंशज, स्वराज्य प्रमुख संभाजीराजे छत्रपती, आणि ज्यांनी या कार्यक्रमाच्या सगळ्या आयोजनासाठी विशेष असं सहकार्य केलं ते आमचे नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री दादाजी भुसेसाहेब, त्याचबरोबर या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय हेमंतप्पा गोडसे, नाशिकच्या आमदार माननीय सीमाताई हिरे ज्यांचं सौजन्य आणि सहकार्य लाभलं ते रवींद्र सपकाळ सर,
नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त माननीय राधाकृष्ण गमे साहेब, नाशिक पोलीस विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक माननीय बी जी शेखर सर, नाशिकचे जिल्हाधिकारी माननीय गंगाधरन डी, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय जयंतजी नाईक नवरे, नाशिक महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त चंद्रकांतजी पुलकुंडवार, सन्माननीय सलीम मामा शेख आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व नाशिककर बंधू आणि भगिनींनो, नाशिक जिल्ह्याला 151 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्याच्या निमित्तानं आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मंत्रभूमी ते तंत्रभूमी असा प्रवास करणारं नाशिक झपाट्यानं विकसित होत आहे. मात्र या नाशिकला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक असे कंगोरे आहेत जे आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे. मला याच ठिकाणी सांगायला आनंद होईल की नाशिक न्यूजच्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांचे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 11 व्यक्तींचा आपण सन्मान करतो आहे. कुठलंही गाव कुठलंही शहर हे दगड आणि मातींनी मोठं होत नसतं, तर ते या शहरातील लोकांमुळे मोठं होत असतं आणि म्हणूनच या सगळ्या सन्माननीय व्यक्तींचा या पुरस्कारानं आम्ही सन्मान करतो आहे. हा आम्हाला विशेष आनंद होत आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना या कार्यक्रमासाठी आणण्यासाठी खरं तर मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रयत्न करावे लागले. यासाठी ज्यांनी सहकार्य केलं ते आमचे एबीपी माझाचे माझे सहकारी मुकुल कुलकर्णी, चंदन पूजाधिकारी आणि प्रशांत भाग यांचा देखील मी या व्यासपीठावरून विशेष आभार मानतो. कारण परवा 2 दिवसांपूर्वी कॅन्सल झालेला दौरा आम्हाला रात्री उशिरा दादाजी भुसे साहेबांकडे आम्ही गेलो. रात्री उशिरा त्यांच्याकडनं पुन्हा मुख्यमंत्री साहेबांकडे रात्री 2 वर्षा बंगल्यावरती जाऊन या कार्यक्रमाची निश्चिती मिळवली. त्यामुळे दादा भुसेंचं मी या नाशिककरांच्या वतीनं विशेष आभार मानेल. पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं मी नाशिक न्यूजच्या वतीनं, नाशिकरत्न पुरस्कार समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि मी पुढील कार्यक्रमासाठीचे सूत्र आदरणीय मॅडम यांच्याकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर लगेचच मान्यवरांचं स्वागत. आवर्जून आजच्या दिवाळीच्याच दिवशी, आज वसुबारस आणि एकादशी आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदयांचं या कार्यक्रमाला आगमन ही आपल्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि म्हणूनच आपण त्यांचं स्वागत करतो आहे आणि आवर्जून ते उपस्थित झालेले आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं स्वागत संपन्न होत आहे. रवींद्रजी सपकाळ आणि लक्ष्मणजी घाटोळ पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी हे स्वागत संपन्न करावं. कायम आपल्या आशीर्वादाचा हात असलेल्या गणपती बाप्पा याची मूर्ती, आपण गणपती बाप्पाची मूर्ती आजच्या सत्काराच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांना देतो आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांचं नाशिक न्यूजच्या वतीने हे स्वागत. धन्यवाद. त्यानंतर लगेचच आवर्जून उपस्थित आमचे संभाजीराजे छत्रपती यांचंही स्वागत आम्ही संपन्न करतो आहे. यानंतरचं स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा मी लक्ष्मणजी घाटोळ पाटील सर यांना मी विनंती करेन की त्यांनी माननीय संभाजीराजे यांचं पण स्वागत संपन्न करावं. पैठणी पुष्पगुच्छला फाटा देऊन आपण आपल्या महाराष्ट्राची शान आणि येवल्यामध्ये जी बनवली जाते ती पैठणी आपण देतो आहोत. नंतर माननीय दादा भुसे, नाशिकचे पालकमंत्री, दादा भुसेंसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. लक्ष्मणजी घाटोळ पाटील सर हे स्वागत करत आहेत. दादा भुसेंचं पैठणी शेला आणि सन्मानचिन्ह हे आपण देतो आहोत. त्यानंतर स्वागत संपन्न होत आहे आमचे माननीय खासदार हेमंतजी गोडसे यांचं. माननीय हेमंतजी गोडसे. त्यानंतर आमचे माननीय राधाकृष्ण गमे सर सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत संपन्न होत आहे. विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी गंगाधरन सर, माननीय आमचे मनपा आयुक्त चंद्रकांतजी पुलकंडवार सर, आवर्जून उपस्थित आमचे पोलीस उपमहानिरीक्षक बी जी शेखर सर, माननीय आमदार सीमाताई हिरे त्यांचं स्वागत मिसेस घाटोळ पाटील करतील. त्यांना विनंती त्यांनी हे स्वागत संपन्न करण्यासाठी यावं.
दीपाली लक्ष्मण घाटोल पाटील सर, खासदारांचंही स्वागत होतं आहे. स्वागत संपन्न होत आहे तोपर्यंत लगेचच मी दादा भुसेंना विनंती करेल की त्यांनी नाशिक मुलीला 2 मिनिटात शुभेच्छा द्याव्या. नाशिक रत्न पुरस्कार 2022 या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय संभाजी राजे छत्रपती महोदय, मंचावरील सर्व सन्माननीय, या कार्यक्रमाचे निमंत्रक लक्ष्मणजी घाटोल पाटील, सबका संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मंच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की नाशिक रत्न हा पुरस्कार ज्यांनी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये अतिशय समर्पित भावनेतून जनतेची सेवा केली त्यासाठी हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. मला वाटतं की यांची प्रेरणा घेऊन इतरही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक काम करतील ही पण त्याच्या पाठीमागची एक भावना आहे. मी आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर लगेचच पुरस्कारांकडे आपण वळतो आहोत. आवर्जून पुरस्कारार्थींना विनंती आहे, तुमच्या डाव्या हाताने तुम्ही वर चढा, पुरस्कार घेतला की उजव्या हाताने खाली उतरा, म्हणजे मग बाकीच्यांना यायला सोपं पडेल. पहिला नाशिक रत्न पुरस्कार. सबका नॉलेज हब प्रस्तुत आणि नाशिक न्यूज आयोजित नाशिक रत्न पुरस्कारार्थीचे पहिले राजकीय क्षेत्रातले मानकरी माननीय खासदार भारतीताई पवार, अर्थातच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री. ते आज उपस्थित नाही आहेत, पण त्यांना हा राजकीय क्षेत्रातला नाशिक रत्न पुरस्कार आपण देतो आहोत आणि त्यांच्या मातोश्री हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. त्यांना मी आवर्जून मंचावर बोलवते. शांताताई किसन बागुल, भारतीताईंच्या आई, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले आहेत. माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करेन, मागची क्लिप चालू करा त्यांच्याविषयीची. जिल्हा परिषद ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत आपलं कर्तृत्व विस्तारत सर्वसामान्य जनतेशी तेवढ्याच नम्र संपर्कात असलेल्या भारतीय केंद्रीय आरोग्य मंत्री आणि द्रष्टे राजकारणी A.T. पवार यांच्या स्नुषा डॉक्टर भारती पवार. ग्रामीण भागात अगदी रूट लेवलला त्यांनी अनेक वर्ष काम केलं. अभ्यासू नेत्या आणि संघटन कौशल्य यातून भारतीताईंनी समाजकारण आणि राजकारण यात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. कुपोषण निर्मूलना संदर्भात त्यांचं कार्य खूप मोठं आहे. कोविड काळात अतिशय कठीण परिस्थिती देखील भारतीताईंनी संयमानं यशस्वीपणे हाताळली. अशा धडाडीच्या जनतेची सेवक समजून राजकारणात सेवा देणाऱ्या अभ्यासू, कुशल, संघटक, केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांना आज नाशिक रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आम्हाला विशेष आनंद होतोय. त्यानंतरचा पुरस्कार विधीज्ञ माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, नाशिक वकील परिषदेचे अध्यक्ष आणि मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित सरचिटणीस आणि नाशिकचे. न्यायदानाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, नाशिक जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध वकील आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे ॲडव्होकेट श्री नितीनजी ठाकरे यांच्या कार्याचा परीघ वकिली, शिक्षण तसंच शेती क्षेत्रात विस्तारलेला आहे. नुकतीच म्हणजे 2022 मध्ये त्यांची नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस या पदावर 5 वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. 2013 पासून नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष तसंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ते अध्यक्षपद भूषवत आहेत. नाशिक न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी पोलीस खात्या 2.5 एकर जागा न्यायालयाच्या लगत मिळवण्यात नितीनजींचं अगदी मोलाचं योगदान आहे. ही न्यायालयाची नवीन इमारत नाशिकच्या वैभवात भर टाकणारी आहे. कार्याप्रती तळमळ असणाऱ्या ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे यांना नाशिक रत्न पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय.
यानंतरचा पुरस्कार आहे माननीय श्री शशिकांत जाधव यांचा. मेकॅनिकल इंजिनियर असलेले शशिकांत जाधव यांनी नाशिकच्या पर्यटन क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. या नाशिक नगरीत जगातला दुसरा भारतातील पहिला भव्य म्हणजे 150,000 जास्त फुलांच्या आकर्षक रचना असलेला पर्यटकांचं लक्ष वेधून घेणारा नाशिक फ्लॉवर पार्क शशिकांत जींच्या संकल्पनेतूनच साकारला. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा शुभम वॉटर पार्क तसेच पॅराडाईज टेंट रिसॉर्ट मॅजेस्टिक ॲडव्हेंचर पार्क तयार करण्याचं श्रेयही शशिकांत जींनाच जातं. नाशिक शहराच्या पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या कार्यात शशिकांत जाधव यांच्या अत्यंत मोलाच्या सहभागासाठी आज त्यांना नाशिक रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आम्हाला विशेष आनंद होतोय. पोलीस प्रशासनाचा पुरस्कार प्राप्त नाशिक रत्न पुरस्कारार्थी सुनील कडासने सर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक. सदरक्षणाय खल निग्रणाय भारतीय पोलीस सेवेचं हे ब्रीद अक्षरशः आचरणात आणणारे मराठी संस्कृत हिंदी उर्दू इंग्रजी पंजाबी या भाषांवर प्रभुत्व असणारे नाशिकच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने मालेगाव इथं COVID-19 काळात समन्वय अधिकारी म्हणून सुनीलजींनी मालेगाव कोविड पॅटर्न राबवून परिस्थिती नियंत्रणात आणली. 2021 मध्ये शिर्डी इथल्या एका गाजलेल्या खून प्रकरणाचा तपास उत्कृष्टपणे करून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यात सुनीलजी यशस्वी ठरले. त्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकारतर्फे केंद्रीय गुन्हे अन्वेषण पदक प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तरुणाईला भारतीय पोलीस सेवेत येण्याची प्रेरणा देणाऱ्या सुनीलजी कडासने यांना नाशिक रत्न पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. यानंतरचा पुरस्कार बांधकाम क्षेत्र ललित जी रुंगठा रुंगठा ग्रुप नाशिक CEO. नाशिकच्या सुंदरतेत आणि नाशिककरांच्या जीवनशैलीत अपग्रेडेशन करणारा परदेशात दिसणाऱ्या इमारतीसारख्या गगनचुंबी इमारती नाशिक शहरात उभ्या करून या शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ललित रुंगठा ग्रुप नाशिकच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असणारे रिअल इस्टेट मधलं अग्रगण्य नाव ललित रुंगठा ग्रुप नाशिक मध्ये प्रथमच लकी ड्रॉ द्वारे शॉपची विक्री करणारे ललित रुंगठा ग्रुप 100% बुकिंगची परंपरा जपणारे ललित रुंगठा ग्रुप ग्राहकांच्या विश्वासाला सार्थ ठरणारे ललित रुंगठा ग्रुप राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र सन्मान प्राप्त झालेला ललित रुंगठा ग्रुप म्हणजे नाशिकचं जणू मानाचं पान. ललित रुंगठा ग्रुपला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत ललित रुंगठा ग्रुपचे संचालक नाशिक रत्न श्री ललित रुंगठा यांना नाशिक रत्न या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. यानंतर प्रशासकीय सेवेतला पुरस्कार श्रीमती लीना बनसोड मॅडम व्यवस्थापकीय संचालक आदिवासी विकास महामंडळ माननीय लीना बनसोड मॅडम. प्रशासकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटवणाऱ्या आदिवासी विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ लीना बनसोड 2015 बॅचच्या IAS अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या ग्रामीण विकास क्षेत्रातील 20 अनुभव असलेल्या सौ लीना बनसोड कोविड हाताळण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. मास्क शिवण्याच्या कामातून महिलांना रोजगार दिला. कुपोषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एक मूठ पोषणाची हा उपक्रम सुरू केला आणि याचा उत्तम परिणाम म्हणजे कमी वजनाच्या बाळांच्या संख्येत 50% घट झाली. माझी वसुंधरा मोहीमच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल 2 राज्यस्तरीय पुरस्कार तर कुपोषण कमी करण्यात योगदान दिल्याबद्दल राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आलाय. सौ लीना बनसोड यांना नाशिक रत्न पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय.
यानंतर व्यापार क्षेत्रातला राजेंद्र शहाणे, मयूर अलंकार संचालक। गेल्या 60 ते 70 वर्षांपासून नाशिककरांच्या विश्वासाला पात्र ठरलेली पिढ्यानपिढ्या गुणवत्ता आणि नाविन्याचा वसा अविरत जपलेली सराफी पेढी म्हणजे मयूर अलंकार। सराफ बाजारातल्या 100 स्क्वेअर फुटाच्या दुकानापासून सुरुवात झालेल्या या विश्वसनीय पेढीचं आज गंगापूर रोडवर भव्य शोरूम दिमाखात उभं आहे। या सर्वांचं श्रेय जातं ते अनेक संघर्षाचा सामना करत मयूर अलंकार या सराफी पेढीला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या राजेंद्र शहाणे यांना, सराफी असोसिएशनचे अध्यक्ष पदाचा पदभार यशस्वीपणे केलेल्या मयूर अलंकारचे संचालक राजेंद्र शहाणे यांना नाशिक रत्न पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय। राजेंद्रजी त्यांच्यासाठी सर्वांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे। यानंतर वैद्यकीय क्षेत्र, डॉक्टर आवेशजी पलोड, वैद्यकीय अधीक्षक नाशिक। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद अक्षरशः जगणारे नाशिक महानगर पालिकेचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आवेश पलोड। 2008 पासून ते नाशिक महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे। 2013-14 मध्ये ऑर्थोपेडिक सोसायटीचे सचिव तर 2015-16 या काळात रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। 2018-19 या काळात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली। 2020 मध्ये कोरोना काळात नाशिक शहरात नोडल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। त्या कठीण काळात स्वतःची पर्वा न करता अविरत 18 ते 20 तास ते रुग्णांची सेवा करत होते। त्यावेळी डॉक्टर पलोडांच्या रूपात रुग्ण जणू देव बघत होते। रुग्णसेवेचं व्रत घेतलेल्या कर्तव्यदक्ष अशा ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आवेश पलोड यांना नाशिक रत्न पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय। उद्योग क्षेत्रातला पुरस्कार, प्रवीण मराठे, सीईओ ईशा पब्लिसिटी नाशिक। प्रगतिशील नाशिक मध्ये विदेशातील संकल्पना राबवून या शहराच्या सौंदर्यात ज्यांनी भर घातली ते ईशा पब्लिसिटीचे प्रवीण मराठे। नाशिक मध्ये पहिली एलईडी वॉल सुरू करणारे, दिल्लीच्या धरतीवर युनिपोलची संकल्पना राबवणारे, तसेच बॉट तत्वावर डिवायडर सुशोभीकरणाची संकल्पना नाशिक मध्ये आणणारे नाशिककरांसाठी लक्षवेधी ठरतात। नाशिक मध्ये गेल्या 18 ते 20 वर्षांपासून या जाहिरात क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या ईशा पब्लिसिटीचे संचालक श्री प्रवीण खुशाल मराठे यांना नाशिक रत्न या पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय। शैक्षणिक क्षेत्रातला संस्थेचा पुरस्कार, साने गुरुजी शिक्षण संस्था नाशिक। साने गुरुजींचा ज्ञानदानाचा आणि सुसंस्कारी भावी पिढ्या घडवण्याचा वसा घेतलेले नाशिक जिल्ह्यातील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड, ज्याची मुख्य शाखा केजे मेहता हायस्कूल, ईवाय फडोळ आणि भावी जोशी शैक्षणिक संकुल म्हणून सुप्रसिद्ध आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सिनियर कॉलेज, वुमेन्स कॉलेज, अंध विभाग, मुलांचं वसतिगृह, YCMOU युनिट, किमान कौशल्य विभाग, तसंच इंग्रजी माध्यमांच्या शाळा अशा अनेक विभागाच्या बहरलेल्या फांद्यांसह साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा वटवृक्ष दिमाखात उभाय। गाव पातळीवर आदिवासी वाड्यापाड्यापर्यंत शिक्षण पोहोचवणाऱ्या आणि भारताची भावी पिढी ज्ञानसमृद्ध घडवण्यात मोलाचा हातभार लावणाऱ्या साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाला शैक्षणिक क्षेत्रातल्या उत्तम कामगिरीसाठी नाशिक रत्न पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय। यानंतर शेतीसाठी दिला जाणारा पुरस्कार, प्रयोगशील शेतकरी
शिवाजी ढोले त्यांच्यासाठी पण जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. बीएससी ऍग्रिकल्चर ही पदवी संपादन करून भारतीय सैन्य दलात 2003 मध्ये प्रवेश घेतला. कृषी व्यवसाय हा ऍग्रिकल्चर इंडस्ट्री मध्ये समाविष्ट व्हावा असा सरकारचा प्रयत्न सुरू असताना शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी शिवाजी ढोले यांनी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही संस्था स्थापन केली. संस्थेच्या माध्यमातून हजारो एकर शेतीमधून व्यावसायिक इंडस्ट्री उभारून लाखोच्या संख्येनं रोजगार उपलब्ध करून देण्याचा शिवाजी ढोले यांचं ध्येय आहे. त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी त्यांना शुभेच्छा देत शिवाजी ढोले यांना नाशिक रत्न पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. शिवाजी हा खरा शेतीचा आवाज. त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी त्यांना शुभेच्छा दे शिवाजी. धन्यवाद. इथे आपले पुरस्कार नाशिक रत्न पुरस्कार प्राप्त संपन्न होत आहेत. गौरवार्थींचे खूप खूप मनापासून अभिनंदन. मान्यवरांचे आभार. आणि लगेचच मनोगताकडे आपण वळतो आहोत. प्रथम मी बोलवते आहे माननीय संभाजीराजे छत्रपती सर यांना की त्यांनी मनोगतातून आपल्याशी संवाद साधावा. नाशिक रत्न पुरस्कार या कार्यक्रमाला इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते आज सर्व सत्कारमूर्तींचा सत्कार झाला ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, या कार्यक्रमाला इथं आवर्जून इथं उपस्थित आपले पालकमंत्री माननीय नामदार दादाजी भुसे, इथं उपस्थित माननीय खासदार हेमंत गोडसेजी, माननीय सीमा हेरेजी, इथं उपस्थित सर्व विभागीय आयुक्त, पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी, कमिशनर, इथं आमच्यावर आलेले स्वराज्याचे प्रवक्ते करण गायकर, स्वराज्य प्रवक्ते धनंजय जाधव, तुषार जगताप, अंकुश कदम, रवी सकपाळजी, अंजनी मला अगत्याने बोलवलं ते लक्ष्मण गाठोळ, सन्मान्य विचारमंच, सर्व सत्कारमूर्ती व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, वेळ फार झाला आहे म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही आहे, पण नाशिकला 151 वर्ष पूर्ण होतात या ऐतिहासिक शहराला. आणि ऐतिहासिक शहर ही नाशिकमध्ये इथं काय काय आपल्याकडं आहे ऐतिहासिक सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. पण मला मुख्यमंत्र्यांना एक दोन तीन गोष्टी मुद्दा मला आपल्याला सांगायचे आहेत. इतकं पर्यटन स्थळ असूनसुद्धा नाशिककड कोल्हापूरच्या नंतर किंवा कोल्हापूरच्या पाठोपाठ जर कुठलं शहर सर्व गुण संपन्न असेल तर ते नाशिक शहर आहे. पण या नाशिक शहराचं ज्या पद्धतीने पर्यटन वाढायला पाहिजे साहेब ते अजूनही वाढलेलं नाही. आपल्याकडं उदाहरण एक सांगायचं म्हटलं तर सगळ्यात जास्त किल्ले हे नाशिक शहरात आहेत आणि आजूबाजूच्या नाशिक परिसरात आहेत. आणि सुदैवाने एक एक किल्ला हा सेंटर ASI मध्ये नाही आहे, त्याच्यामुळं हे किल्ले आपण हे संवर्धन जतन करू शकलो. रायगड मॉडेलच्या प्रमाणे आम्ही फोर्ट फेडरेशन स्थापन केलं आहे साहेब. आम्हाला आपल्याकडं फंड्स गरज नाही, आम्ही नुसतं आमच्याशी MOU करा, आम्हाला ह्यातले थोडेसे किल्ले आम्हाला संवर्धन जतन करायला द्या, आम्ही सगळेजण नाशिककर आणि फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. पण हे पर्यटन वाढत असताना साहेब मला मुद्दाम आपल्याला सांगायचं आहे की आपली जे एअरपोर्ट आहे जे लक्ष्मण आपलं हेमंत गोडसे साहेबांच्या प्रयत्नातून इथं प्लेन सगळे सुरू झाले. कालच बातमी काहीतरी आली की ह्या 30 ऑक्टोबरपासून एअरपोर्ट बंद होणार आहे किंवा फ्लाईट्स बंद होणार आहेत. ते फ्लाईट सुरू व्हायला पाहिजेत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, नाहीतर येणारा पर्यटक सुद्धा जाणार. म्हणून आपल्याला मुख्यमंत्र्यांना सुद्धा ती माझी विनंती राहणार आहे. शाहू महाराजांचं हे शताब्दी वर्ष आहे आणि शाहू महाराजांचं शताब्दी वर्ष असल्यामुळं इथं शाहू महाराजांचं एक मोठं स्मारक इथं नाशिकला होणं गरजेचं आहे. त्याला कारण हे आहे, मी शाहूंचा वंशज आहे म्हणून नाही किंवा शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून नाही, शाहू महाराज इथं नाशिकला आलेले आहेत. राजेजी छत्रपती शाहू महाराजांनी मराठा विद्या प्रसारकला मोठी देणगी इथं दिली, आमच्या आजोबांनी शाहजी महाराजांनी दिली असेल तो भाग वेगळा आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं राजेश्री शाहू महाराजांनी समता काय आहे
हे समतेच्या लढ्यासाठी पिंपळगाव बसवंतला जो इतिहास घडवला आहे ते गणपतराव मोरेंना जी ताकद दिली त्यावेळी जे सत्यशोधक समाजाचे प्रमुख होते, सत्यशोधक समाज जीवित राहायला पाहिजे तो इतिहास मी आता सांगत बसणार नाही. म्हणून शाहू महाराजांचं सुद्धा इथं व्हावं, एक मोठं स्मारक व्हावं असं माझं आपल्याला मनापासून एक विनंती आहे. आणि शेवटचाच मुद्दा मी बोलतो साहेब, मगाशी आपण बघितला सर जो एक ज्या शेतकरी मुलाला आपल्या गुरुला जो अवॉर्ड मिळाला, सन्मान मिळाला, सत्कार कापन केला आणि सगळ्यात जास्त टाळ्या त्यांना मिळाल्या सर, सगळ्यात जास्त टाळ्या त्यांना मिळाल्या. कारण शेतकरीच हा आपला केंद्रबिंदू आहे, शेतकरीच आपला केंद्रबिंदू आहे. 70% हा शेतकरी प्रधान देश आहे आपला. काल मी पूर्ण बीड, लातूरला माझा जिल्ह्याचा दौरा झाला आणि दौऱ्यात गेला असताना इतकी बेहाल परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. आपण सरकार म्हणून निश्चित मी NDRF असेल, SDRF माध्यमातून असेल, शेतकऱ्यांना वेगळेवेगळे पॅकेजच्या माध्यम आपण करत झालं आहे, माझ्या आपल्याला दोष नाही आहे. पण मला एकच विनंती करायची की उद्या आजपासून दिवाळी सुरू झालेली आहे, काल मी स्वतःच्या माझ्या डोळ्याने ते अश्रू पाहिले त्या शेतकऱ्यांचे. त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला SDRF माध्यमातून NDRF मधून आजही आम्हाला तसं काही एवढं मिळालेलं नाही आहे, आमची दिवाळी गोड करा, आमची दिवाळी गोड करा. आणि म्हणून तुम्ही एक स्पेशल पॅकेज, एक विशेष बाब म्हणून NDRF आणि SDRFला जे पैसे आपण देतो त्यातल्या थोडंसं त्या पद्धतीने आपण कसं काहीतरी सरकार विशेष बाब म्हणून करू शकते का आणि करावं असं मी या मताचं आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ काही न घेता सत्कार मूर्तींना, सन्मान मूर्तींना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमची जबाबदारी वाढली आहे, तुम्ही नाशिकचं एक खऱ्या अर्थाने रत्न आहेत आणि हे रत्न पूर्ण देशात जावेत, जगात जावेत, एवढीच आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. फक्त एक सत्कार माझ्याकडनं राहून गेला आणि तो म्हणजे परवा नुकतीच दिल्ली वेदांत मॅरेथॉन झाली आणि त्याचं गोल्ड मेडल विजेतेपद हे नाशिकला मिळालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे संजीवनी जाधवनी ते मिळवलेलं आहे आणि तिचे प्रशिक्षक वीरेंद्र सिंग तिच्यासोबत आहेत. हे गौरव अर्थातच हे अभिनंदन आपण त्यांचं करतो आहे. आपणही टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करावं. 21 किलोमीटरची ही मॅरेथॉन तिने 1 तास 17 मिनिटात पूर्ण केली आणि नाशिकला सुवर्णपदक प्राप्त करून दिलेलं आहे. त्या संजीवनी जाधवचे मनापासून खूप खूप अभिनंदन आणि तिचा आज सन्मान आपल्या नाशिककरांतर्फे केला जातो आहे आणि आवर्जून मुख्यमंत्री महोदय तो संपन्न करत आहे. धन्यवाद. यानंतर लगेचच 3 तासांपासून आपण ज्यांची आवर्जून वाट बघत होते ते आपले माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आपल्याशी मार्गदर्शनातून संवाद साधावा. नाशिक रत्न पुरस्कार 2022 या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित संभाजीराजे छत्रपती, या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसेजी, खासदार हेमंतजी गोडसे, आमदार सीमाताई हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाधरन, पोलीस उपमहानिरीक्षक BG शेखर, आयुक्त फुलकुंडवार, या कार्यक्रमाचे निमंत्रक लक्ष्मण घाटोळ पाटील, संचालक रवींद्रजी सपकाळ, व्यासपीठावरील सर्व मान्यवर पोलीस आयुक्त देखील आहेत आणि ज्यांचा गौरव झाला ते सर्व गौरवमूर्ती, नाशिककर बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज विविध क्षेत्रामध्ये ज्यांना नाशिक रत्न पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. राजकीय, विधिज्ञ, पर्यटन, पोलीस प्रशासन, बांधकाम, प्रशासकीय सेवा, व्यापार, वैद्यकीय, उद्योग, शैक्षणिक, शेती, सगळ्या क्षेत्रातल्या चांगलं काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा नाशिक रत्न पुरस्कार म्हणून आपण त्यांना गौरवलेला आहे. खरं म्हणजे आज सन्मानित होणारी ही रत्न जी आहे या नाशिकच्या
पायाभरणीमध्ये म्हणजे आताच्या सध्याच्या त्यांचं नक्कीच योगदान आहे आणि म्हणूनच आपण त्यांना गौरवलेलं आहे, त्यांचा पुरस्कार सत्कार केलेला आहे. 151 वर्ष नाशिकला पूर्ण होत आहेत जिल्हा स्थापनेला आणि राज्यातलं महत्त्वाचं शहर म्हणून याची ओळख देखील आहे. प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, या ठिकाणी अनेक मंदिरं, सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन हे सगळंच या ठिकाणी झालेलं आहे. आणि नाशिक हे पवित्र तीर्थक्षेत्र आहेच, सोबत अनेक गडकिल्ले जे आहेत, या माध्यमातून स्वराज्याच्या रक्षणासाठी महत्त्वाचं केंद्र म्हणून नाशिकचं महत्त्व होतं. आणि म्हणून अशा ऐतिहासिक महत्त्व राखणाऱ्या नाशिकने गेल्या अनेक वर्षामध्ये आपली मुळं जपत प्रगतीची उंच भरारी घेतलेली आहे. उद्योग, शेती, कला, साहित्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रामध्ये नाशिकने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. विकासाच्या वाटेवर अग्रेसर असलेल्या नाशिकच्या या प्रगतीसाठी, विकासासाठी राज्य शासन देखील वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत आहे. मगाशी छत्रपती महोदयांनी सांगितलं, पर्यटनाला देखील चालना मिळाली पाहिजे, काही वेग मंदावलेला आहे, त्याला वेग मिळाला पाहिजे, गती मिळाली पाहिजे. आपल्याला मी सांगू इच्छितो की आम्ही देखील 3 महिन्यापूर्वी बरंच मोठं पर्यटन करून आलो आणि त्यामुळे नक्कीच आपल्या पर्यटनाला नाशिकच्या चालना आता मिळेल. सरकार बदललेलं आहे, नाशिक देखील विकासाच्या माध्यमातून बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. दादाजी बरोबर आहे ना भुसेजी? तसं अवघड काम होतं, सोपं नव्हतं, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु लोकांच्या मनातलं जे होतं ते आम्ही केलं आणि म्हणूनच मी या ठिकाणी सांगू इच्छितो, संभाजीराजांनी गडकिल्ल्याचा विषय घेतला, या ठिकाणी रायगडचं ते काम करतायत आणि आपल्या राज्यातलं हे गडकिल्ले जे आहेत हे आपली ऐतिहासिक संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात कसे मोठे किल्ले, गडकिल्ले उभे केले असतील, त्यावेळचं इंजिनिअरिंग, त्यावेळचं आर्किटेक्चर, त्यावेळेवरती पाणी, काय सगळं. त्यांना तर दैवी शक्ती होती, ते दैवी महापुरुष होतं. परंतु त्याची जी काही पडझड झालेली आहे ते जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून राज्य सरकारने देखील त्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि तुमच्याच मार्गदर्शनाखाली आपण नक्कीच त्याचं जे काही रिस्टोरेशन आहे, जे काय आपल्याला करावं लागेल त्यासाठी नक्कीच सरकार त्याला प्राधान्य देणार आहे आणि एक दुर्ग प्राधिकरण देखील आपण त्यासाठी करतो आहे. माझ्याकडे महाराष्ट्रातले बरेच तरुण येतात, ते सांगत असतात गडकिल्ल्यावर काम करायला आम्ही तयार आहोत, त्याचं पावित्र्य, त्याचा स्वच्छता राखायची आमची सगळी तयारी आहे, एवढे तरुण जे आहेत त्यासाठी आपला वेळ द्यायला तयार आहेत. ही मोठी बाब आहे, ही आपली संपत्ती आहे आणि म्हणून राज्य सरकार त्याला प्राधान्य नक्की देईल, एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. मुंबई, पुणे या दोन महानगरांचा शेजार या शहराला लाभलेला आहे आणि म्हणून मुंबई पुणे नाशिक अतिजलद जो रेल्वे मार्ग आहे तो प्रस्तावित केलेला आहे आणि म्हणून ते केंद्र सरकारने देखील तो मंजूर करावा यासाठी राज्य सरकार त्याच्याशी पाठपुरावा करत आहे, प्रयत्नशील देखील आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगला प्रकल्प कसा आपल्याला करता येईल नाशिककरांच्या हितासाठी, फायद्यासाठी, ते नक्की आपण करू. जवळपास तो 16,000 जास्तीचा मोठा प्रकल्प आहे, राज्याचा देखील त्याच्यामध्ये हिस्सा आहे, त्याला मान्यता देखील राज्य सरकारने दिलेली आहे.
आणि नाशिक पुणे अहमदनगर या जिल्ह्यांशी वेगाने जोडण्याचा हा मार्ग जो आहे महत्त्वाचा असणार आहे आणि म्हणून त्यासाठी देखील सरकार प्राधान्य देईल. बाकी हे ऐतिहासिक शहर आहे, या शहराला जे काही वैभव प्राप्त झालेलं आहे ते जपण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. राज्य सरकार देखील नाशिकच्या विकासामध्ये खूप प्राधान्य देईल. या ठिकाणी 2027 कुंभमेळा होणार आहे. मगाशी कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय ते आखाड्याचे प्रमुख होते, ते भेटले होते आणि कुंभमेळ्यासाठी देखील जे काही कुठेही गैरसोय होणार नाही याची काळजी सरकार घेईल. आणि नाशिक महानगर व जिल्हा विकास आराखडा जो आहे त्याला देखील प्राधान्य दिलं जाईल. मी मगाशी पालकमंत्री आणि माझी चर्चा झाली, मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालेन आणि त्याच्यामध्ये नाशिककरांचं हित नगर विकास विभाग देखील माझ्याकडे आहे, त्यामुळे नाशिककरांच्या हिताला प्राधान्य दिलं जाईल. आपल्याला माहीत आहे मला MCA नरेडको क्रेडाई हे भेटत असतात, मगाशी भेटले मला ते. आणि जेव्हा मी नगरविकास मंत्री मागच्या सरकारमध्ये होतो त्याही वेळेस या नगरविकास विभागाच्या माध्यमातून सगळ्या शहरांच्या विकासासाठी युनिफाईड DCPR आपण सुरू केला, त्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी अनेक निर्णय आपण त्यामध्ये घेतलेले आहे. आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही खूप निर्णय घेतो आहे. 3 महिन्यामध्ये जवळपास संभाजीराजे 72 निर्णय आम्ही घेतले. पेट्रोल डिझेलचा निर्णय असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय असेल. आपण मगाशी म्हणाल शेतकऱ्यांचा हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतो आहे. या बळीराजालाच आपल्याला मोठं करायचं आहे, त्याला वाचवायचं आहे. आणि म्हणून बळीराजा हा केंद्रबिंदू मानून सरकार काम करत आहे. सगळे नियम आम्ही बाजूला ठेवले, NDRFचे नियम, SDRFचे नियम सगळे बाजूला ठेवले. त्याच्या दुपटीने त्याचबरोबर हेक्टर 2 हेक्टर होती 3 हेक्टर केले. NDRFच्या दुप्पट आपण त्यांना नुकसान भरपाई देतोय. जे निकषात बसत नाहीत सततच्या पावसाळ्यामुळे होणारं नुकसान तेही आम्ही भरून देतोय. गोगलगाईने नुकसान केलेलं तेही आम्ही भरून देतोय. त्याचबरोबर परतीच्या पावसामध्ये झालेलं नुकसान तेही आम्ही सांगितले, कालपर्यंत झालेले सगळे पंचनामे करा आणि या बळीराजाला मदत या ठिकाणी झाली पाहिजे असा निर्णय सरकारने घेतला आहे. कालच्याच कॅबिनेटमध्ये भूविकास बँकेचे 964 कोटी सरकारने माफ केले, हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आणि म्हणून असे निर्णय जे आहेत 3 महिन्यामध्ये संभाजीराजे आम्ही चांगले निर्णय घेतोय म्हणून लोकमान्यता आपल्या सरकारला मिळते. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, गोर गरिबांचं सरकार आहे. हे शेतकरी, कामगार, कष्टकरी सगळे जे काही या राज्यामध्ये व्यापारी असतील, उद्योगपती असतील, उद्योग वाढले पाहिजे यासाठी देखील सरकार प्राधान्य देते. कालच आमची एक बैठक झाली आहे, त्याच्यामध्ये 25,000 कोटी रुपयाचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, जे प्रकल्प आहेत ते देखील काल मंजूर आम्ही केले. आणि यापुढे देखील मोठ्या प्रमाणावर लोक या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला येतील. अशा प्रकारचं आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याकडे स्किल मॅनपावर आहे. आणि म्हणून राज्य सरकार पूर्णपणे या उद्योगांना मान्यता स्वागत करेल, त्यांना प्राधान्य देईल, त्यांना सवलती देईल. कारण या राज्यामध्ये रोजगार वाढला पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, स्वतःच्या पायावर ते उभे राहिले पाहिजे. बाळासाहेब सांगायचे, नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. नोकरी देणारे देखील आपण स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्या माध्यमातून देखील सरकार ते सक्षम करतं आहे. आजच आपण सारथीचं उद्घाटन करून आलो. सारथीच्या माध्यमातून देखील हे आपले तरुण जे आहेत त्यांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे, त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, नोकऱ्या देणारे हात तयार झाले पाहिजे यासाठी देखील सरकार काम करतं आहे. आणि म्हणून हे सरकार सर्वसमावेशक या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतं आहे. मी काल या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम काही कारणास्तव पुढे जाणार होता, परंतु मला कळलं की बाबा हे सगळे विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तम चांगलं काम केलं, उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि त्यांचा सन्मान करायचा आहे, मग मी सगळे कार्यक्रम कॅन्सल केले आणि आज इकडे आलो. संभाजीराजे पण कुठे सोलापूरला होते,
लातूरला होते आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो, आयोजकांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. एक चांगला कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थाने आज ज्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडलेली आहे त्यांना तर आपण केलेल्या कामाचं चीज झालं असा आनंद आहे, पण त्यांची जबाबदारी देखील वाढलेली आहे. आणखी तुम्हाला चांगलं काम करायचं आहे, एकदा पुरस्कार मिळाला म्हणजे नाही, आणखी तुम्हाला मोठे पुरस्कार घ्यायचे अपेक्षा, त्यामुळे आणखी चांगलं काम करा आणि हे पुरस्कार हा सन्मान बघून समाजातले इतरही लोक चांगलं काम करू लागतील आणि चांगलं काम करणाऱ्यांची संख्या समाजात वाढेल आणि त्याचा फायदा समाजाला होईल. त्यामुळे आजचा पुरस्कार जो आहे, आजचा कार्यक्रम आहे, अतिशय उत्तम कार्यक्रम आहे, उत्कृष्ट आहे. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेमधून हा पुरस्कार वितरण सोहळा झालेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि सरकार आपलंच आहे, कधी काही हक्काने मी सगळ्यांमधला मुख्यमंत्री आहे, लोकांमधला आहे, त्यामुळे मी आपल्यातलाच आहे. कधी काही असलं तर हक्काने आपण सांगा. एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. दोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. लगेच आभार माननीय आमच्या दीपालीताई पाटील या करतील आणि राष्ट्रगीत येईल तोपर्यंत कोणी हलू नका प्लीज. सबका नॉलेज अप प्रस्तुत आणि नाशिक न्यूज आयोजित नाशिक रत्न पुरस्कार सोहळा 2022 तसेच नाशिक न्यूज चॅनलचा 11वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न झाला. यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, शिवरायांचे 13वे वंशज संभाजीराजे छत्रपती, त्याचप्रमाणे नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व आमदार, खासदार आणि सर्व शासकीय अधिकारी यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला. मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे नाशिक न्यूज चॅनलचे सर्व प्रेक्षक, हितचिंतक हे देखील वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचे देखील मी आभार व्यक्त करते. तसेच हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी यासाठी सहकार्य केलं त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करते. धन्यवाद.